नमस्कार, माझं नाव आर्ज दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या जानेफळमध्ये आहे, मेहकरमधील सुंदरसं गाव जानेफळ. आणि जानेफळमध्ये आज आपण पाहणार आहोत जगदंबा देवीचे सुंदरसे मंदिर, जे गडावर आहे, म्हणजेच एका पहाडावर हे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये इथे सुंदरसा मोठासा उत्सव होतो, त्याबद्दलही आपण माहिती करून घेऊया. आधी आपण या गडावर जाऊया, मातेचे दर्शन घेऊया आणि मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगतो. आजचा व्हिडिओ चालू करूया. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदरशी जागा आहे, निसर्गरम्य जागा आहे. सो आजचा व्हिडिओ चालू करूया. समोरची मेहकर खामगाव बायपास आहे आणि इथनं श्री जगदंबा देवी संस्थान जवळच आहे. हा रस्ता आहे आणि आता आपण जाऊया. हे बघा, या पायऱ्या आहेत. इथनं चालत चालत असं वर जावं आणि वरसुद्धा पायऱ्या आहेत. सो आता आपण पायऱ्यांनी वर जाऊया आणि मी दाखवतो. इथे थोडं कामसुद्धा चालू आहे मंदिराचं. चला. सो असं पायऱ्यांवरून चालत 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 आपण येऊन पोहोचतो या सुंदरशा देवालय, जानेफळमधलं श्री जगदंबा देवी संस्थान. याचं बांधकाम चालू आहे. हा समोरचा भाग आहे, सुद्धा मंदिर आहे, हे मी दाखवतोच तुम्हाला. पण आता आधी आपण आत जाऊया आणि जगदंबा मातेचे दर्शन घेऊया. इथे खूप दूर दुरून भाविक भक्त नेहमी येत असतात. चला जाऊया आत आणि मातेचे दर्शन घेऊया. तर जानेफळमधील या सुंदरशा जगदंबा देवी आहेत. अतिशय सुंदर तांदळा स्वरूप आहे हे मातेचं. आणि गडावरची देवी म्हणूया आपण, कारण इथे येण्यासाठी एक मोठा पहाड आहे, त्यावर चढावं लागतं. त्याला सध्या पायऱ्यासुद्धा आहेत, सुंदर येऊ शकता तुम्ही. आणि इथेसुद्धा पूजा केली आहे. नवरात्रीमध्ये इथे खूप मोठा उत्सव होतो. दूरदूरून लोक, भाविक भक्त तर नेहमीच येतात. आणि नवरात्रीमध्ये सुद्धा इथे भाविकांची वर्दळ असते. सो मातेचं हे सुंदरचं रूप आपण नमस्कार केलं आहे. तर हा गर्भगृह आहे जगदंबा मातेचा. मंदिरचं बांधकाम सध्या चालू आहे. इथे पूजा वगैरे सुद्धा चालू आहे. घंटा आहे, विठ्ठल रखमाई ठेवल्या आहेत. आणि आता आपण बाहेर जाऊया, बाहेरचं परिसर सुद्धा पाहूया. मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे. इथे बघा किती झाडं आहेत, येण्याचे किती मोठं प्रशस्त परिसर आहे. इथे सुद्धा देवी आहे. आपण ना ऍक्च्युली कडस पाहूया देवालयाचं. इथे या आय थिंक सो जुन्या समाध्या असाव्यात, कोणाच्या माहिती नाही. इथनं बघा कळस दिसतो सुंदरसा देवालयाचं. आणि याच्या आजूबाजूचा परिसर पहा किती सुंदर आहे. हे जे गाव आहे इकडे दिसत आहे, हे सगळं जानेफळ आहे. श्री जगदंबा देवी संस्थान जानेफळ येथील अध्यक्ष तसेच पुजारी माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार, मी अशोक भगवानराव घाटे. माझ्या आजोबा पंजोबापासून ह्या संस्थानचं व्यवस्थापन पुजारीपण आमच्या कुटुंबाकडेच आहे. हे जवळजवळ 100 वर्षापूर्वी संस्थान कार्यरत आहे आणि पूर्ण आमच्या जानेफळ नगरीचं वैभव आहे. जानेफळ नगरीत दुसरं किंवा आसपासच्या एवढ्या एरियामध्ये ह्या संस्थानसारखं उंच टेकडीवर आणि रम्य ठिकाण नाही. बरोबर सर, काय इतिहास काय आहे इथला? म्हणजे इतिहास म्हणजे आमच्या पंजोबांनी हे मंदिर बांधलेलं आहे, त्यानंतर आजोबांनी याची देखभाल केली, त्यानंतर वडिलांनी केली, त्यानंतर आता मी याची देखभाल. म्हणजे चार पिढ्या गेल्या आहेत. ह्या संस्थानामध्ये कोणकोणते उत्सव होतात? ह्या संस्थांमध्ये नवरात्र उत्सव हा एकमेव उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यावेळी भागवत सप्ताह सुद्धा असतो.
किती दिवसांचा असतो? 7 दिवसाचा भागवत सप्ताह आणि 9 दिवसाचा नवरात्र उत्सव. ओ, असे दोन असे दोन उत्सव. आणि वहन हे नवरात्रानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी हे गावातून वहन काढल्या जाते, त्यावेळेस मोठा महाप्रसाद केला जातो. सो हे सर्व उत्सव वगैरे इथे साजरे होतात. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच सर या सगळ्या माहितीसाठी. थँक्यू. 1910 आधीचं मंदिर. 1910 जगदंबा देवी संस्थान जानेफळ हे असं काहीसं दिसत होतं. हां, त्यानंतर सर्व हे डेव्हलप केलेलं आहे. तर हे खूप जुनं, जेव्हा पहिल्यांदा मंदिर बांधलं होतं तेव्हाचं हे मंदिर आहे. त्याआधीचाही हा फोटो आहे 1910 आणि हा सगळा परिसर मंदिराचा भव्य असा परिसर आहे. खूप झाडी आहेत, डोंगर आहेत, तिकडून तिकडून तुम्हाला सर्व दिसतात आणि असं हे काहीचं संस्थान दिसतं. जर तुम्ही कधी इथे आलात तर या ठिकाणी नक्की या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय अँड टेक केअर.